जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. शिवसेना आणि भाजपा दोन पक्ष, विचारसरणी हिंदुत्ववादीच, पण दोघांमधील नातं काहीसं विचित्रच. तशी मैत्रीच, पण बहुतेक वेळा या मैत्रीतच कुस्तीही रंगताना दिसते. दोघांची एकमेकांवरची टीकाही अशी टोकाची की विरोधातल्या काँग्रेस राष्ट्रवादीलाही प्रश्न पडावा की नेमकं विरोधात कोण आहे. विरोधकाच्याच भूमिकेमध्ये राहायचं तर मग शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही असा विरोधकांचा सूर पाहायला मिळाला. अशीच साडेतीन वर्ष सरली आणि आता पुढच्या निवडणुकीची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांचं आक्रमक भाषण निवडणुकीची तुतारी फुंकणारच होतं आणि त्यांनी थेट भाजपावर, भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर तोफा डागल्या. शिवसेना 2019 निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली. भाजपाने मात्र काहीसा सावध पवित्रा घेतलाय. पक्षांतर्गत मोठे फेरबदल, आक्रमक स्वबळाची भूमिका, याचा फायदा शिवसेनेला होईल का? नवी शिवसेना नवं आव्हान उभं करू शकेल का? यावरच लक्षवेधी चर्चा. वरळीमध्ये आज झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आणि यावेळेला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती करतानाच मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम ठेवण्यात आलंय. तर एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ यांनाही नेतेपदी बढती देण्यात आली आहे. हे मोठे फेरबदल करत असताना 2019 निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. तसंच भाजपावर टीकेची झोडही उठवली. पण त्यांच्यामध्ये जे काही शौर्य आहे, नुसती 56 इंचाची छाती नाही, छाती किती इंचाची हा विषय नाहीये, त्या छातीमध्ये शौर्य असावं लागतं. ते शौर्य जर का तुमच्या 56 इंचाच्या छातीत नसेल तरी 56 इंचाची छाती या देशाच्या कामाची नाही. पण गाय मारणं हे जसं पाप आहे, तसं थाप मारणं आणि लोकांना भुलून सत्ता मिळवणं हे सुद्धा पापच आहे आणि ते सुद्धा आम्हाला हिंदुत्व आहे. हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. तोडायला वेळ लागत नाही, फाडायला वेळ लागत नाही, पण पुन्हा सगळं एकत्र करायला फार फार मोठा कालखंड जावा लागेल. आणि म्हणून मी जे कोणी भीमा कोरेगाव आता जबाबदारी कोणीच घेत नाही, घडलं हे खरंय. काही जण म्हणतात की त्याच्या मागे अदृश्य हात आहेत. आता अदृश्य हात कोणाकोणाचे आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण स्वतःच्या राजकारणाच्या पोळी भरण्यासाठी जर तुम्ही मराठी माणसाची घर तुमच्या शेकोट्या म्हणून आणि चोरी म्हणून पेटवणार असाल तर हे अदृश्य हात जेव्हा केव्हा सापडतील तेव्हा त्यांची होळी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, हा सुद्धा मी इशारा देतो. बिया पुन्हा आमच्यावरती थुकू नका. जर तुम्हाला तानडी मातीच्या पोटी जन्माला यायचं असेल ना तर आत्ताच तिकडे दत्तक जा. आजची माणसं महाराष्ट्रात राहण्यापेक्षा कर्नाटकात गेलेली बरी, तिकडे जा आणि कर्नाटक. महाराष्ट्रामध्ये नका राहू. महाराष्ट्रामध्ये राहील तो मराठी मातेचा आणि मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगणारा तिचा पुत्रच राहील. ज्यांना इतरांच्या पोटी जन्माला यायचं असेल त्यांनी, तुम्ही नवीन शास्त्र काही जन्माला आलं असेल त्या शास्त्राने पुन्हा एकदा त्या मातेच्या पोटी जन्माला या, आमचं काहीही म्हणणं नाही. शिवसेनेनं स्वबळाची भाषा केल्यानंतर आम्हीही तयार आहोत, नुकसान त्यांचंच होईल असा दावा भाजपाकडून करण्यात आलेला आहे. आम्हाला तर अपेक्षा युती धर्माची स्वाभाविकता होतीच, पण 2019 निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना करत असेल तर शिवसेनेला थेट उत्तर देऊ इच्छितो. 2019 निवडणुकीत भारतीय जनता पक्ष वेगळं लढायला तयार आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता ही त्या निवडणुकीसाठी तयार आहे. पण यावेळेला नुकसान होईल तर ते तुमचंच, ही आमची अधिकृत भूमिका आहे. सरस अनुषंगाने चर्चा करायच्या चर्चेमधले मुद्दे कोणते असतील ते आता पाहूयात. संघटनात्मक फेरबदलानंतर सेनेची नवी टीम भाजपला किती तापदायक ठरेल. नरेंद्र मोदींना थेट आव्हान देण्यामागे शिवसेनेची रणनीती नेमकी काय आहे. भाजपला अंगावर घेऊन शिवसेना विरोधी पक्षांची जागाही पटकावतीये का. या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की शिवसेनेच्या भाजपला थेट आव्हान देण्याचा राजकारणावर काय परिणाम होईल.
@jaymaharashtra या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आपल्याला चर्चेला सुरुवात करायची आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत, त्यानंतर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य आहेत आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत आणि काही वेळातच आपल्यासोबत नवनियुक्त शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब जोडले जातील आणि त्यासोबतच चरण वाघमारे भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले जातील. भोईटे सर, म्हणजे शिवसेना आणि भाजपा दोन पक्ष एका मुद्द्यावर एकत्र आले, हिंदुत्वाचा मुद्दा, मात्र प्रत्येक वेळेला सत्तेमध्ये आल्यापासून या दोन्ही पक्षांच्या दोन टोकाच्याच भूमिका पाहायला मिळाल्या. अखेर आज उद्धव ठाकरेंनी जाहीर करून टाकलेलं आहे की 2019 निवडणूक ही शिवसेना स्वबळावरच लढेल. वृषाली, मला असं वाटतं खरं तर याची चुणूक आपल्याला जेव्हा गोरेगाव इथे शिवसेनेचं एक शिबिर झालं होतं तेव्हाच मिळाली की जेव्हा यापुढे कोणत्याही पक्षाशी शिवसेना युती करणार नाही अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. आज जे काही घडलं त्यात दोन भाग आहेत. एक तर शिवसेनेसाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, एक वेगळा उत्साह असतो शिवसैनिकांमध्ये तो साजरा करण्यासाठी. बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा साजरा करण्याचा प्रयत्न होत असतो. आज मात्र निवडणूक आयोगाच्या, म्हणजे थोडं विचित्र वाटेल अनेकांना की शिवसेनाने निवडणूका आणि त्यातही पक्षांतर्गत निवडणुका, मात्र निवडणूक आयोगाच्या अटींमुळे नियमांमुळे त्याशिवाय पर्याय नसतो. त्या निवडणुका एक प्रकारे सोपस्कार पार पाडण्यात आला, त्यात स्वाभाविकरित्या जसं अपेक्षा होती तसंच उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख, म्हणजे खरं तर घटनेनुसार त्यांच्या ते अध्यक्ष असतील, ती निवड झाली. आदित्य ठाकरे यांची जी नेतेपदी निवड झाली ती सुद्धा काहीशी अपेक्षित होती, त्याचबरोबर इतर नेत्यांची सुद्धा. सर्वात महत्वाचा यातला आणखी एक मुद्दा म्हणजे मिलिंद नार्वेकर, म्हणजे आतापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची इतर अनेक महत्वाची संवेदनशील कामं राजकीय क्षेत्रातील हाताळणारे मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेत अधिकृतरित्या सचिव पद देण्यात आलं. त्याचबरोबर इतर जर आपण बाहेरचं पाहिलं तर संघटक म्हणून जी पदं तयार करण्यात आली त्यात अमराठी जे आहेत शिवसेनेकडे असलेले त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचं पुढचं मिशन 2019 एक प्रकारे स्पष्ट होताना दिसतंय. शिवसेना ठाऊक आहे की भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असताना सुद्धा आपल्याला कदाचित स्वबळावरच उतरायचं आहे. आता तर थेट घोषणा केली त्यांनी, मात्र ही घोषणा करताना त्यांनी जे जे मुद्दे वापरले ते सुद्धा बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आहेत, ते सुद्धा यावर भाष्य करतीलच. एक त्यातून जे दिसून येत आहे की व्यवस्थित अभ्यास करून कोणत्याही परिस्थितीत 2014 सारखं अचानक निवडणुकीच्या काही तास आधी, म्हणजे युती जे अर्ज दाखल करायचे त्याच्या काही तास आधी अचानक अंगावर काही येऊ नये याची दक्षता शिवसेना घेताना दिसते, व्यवस्थित तयारी झालेली दिसते. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले, राष्ट्रीय पातळीवरती गेले, हिंदुत्वाचा आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा सुद्धा त्यांनी जाहीर केला, नरेंद्र मोदींवर टीका करताना 56 इंच छाती काढतानाच त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन तिरंगा का फडकावत नाही एक प्रकारे आव्हानात्मक भाषा वापरली. त्याचवेळी स्थानिक पातळीवर येताना जे ठराव शिवसेनेने केले ते सुद्धा महत्वाचे आहेत. कामगारांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, स्वामीनाथन आयोगाची मागणी आहे अंमलबजावणीची, कामगारांसाठी जसं बोलले युवकांसाठी आहे, महिलांसाठी आहे. महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे बोलताना त्यांनी कोरेगाव भीमाचा जो उल्लेख केला, एक प्रकारे कुठेतरी कुणीतरी अदृश्य हातांचा त्यांनी जो उल्लेख केला भांडण लावणाऱ्या, तो सुद्धा महत्वाचा. आणि शिवसेना त्या अदृश्य हाताला गाळल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा भाषा त्यांनी वापरली. त्यातून स्पष्ट होत आहे की यावेळी शिवसेना पूर्ण तयारीनिशी पूर्ण विचारपूर्वक नियोजन करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि इतर पक्षांच्या विरोधात उतरताना दिसतंय. प्रश्न हाच महत्वाचा आहे यातला की नेमकं काय त्यातून घडेल. नवी शिवसेनेची जी टीम आहे ते भाजपला तोंड तसंच सक्षमतेने देऊ शकेल का, की आताच आपण ऐकलं आशिष शेलार यांचं वक्तव्य, खरं तर एक लक्षात घेतलं पाहिजे आपण यावेळी शिवसेना आक्रमकरित्या आव्हानात्मक भाषा वापरत असताना यावेळी प्रथमच, म्हणजे मला तर असं वाटलं होतं आणि अनेकांना वाटलं असेल की आशिष शेलार आता मात्र थेट चढाई करतील की आता काय चला आमने सामने होऊनच जाऊ द्या अशी भाषा वापरतील. मात्र शिवसेना आव्हानात्मक भाषा वापरत असताना भारतीय जनता पक्ष काहीशी बचावात्मक म्हणावी अशी भाषा वापरताना दिसतोय. फार फार तर ते काय म्हणालेत
होऊन जाऊ द्या सोबळावर, शिवसेनेचंच नुकसान होईल, ही सौम्य भाषा झाली. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत जर आपण अनुभव पाहिलेत तर मुख्यमंत्री सुद्धा दावसून, काही वेळात आपण ते ऐकू, जे म्हणाले की 5 वर्षांचा एकत्र कार्यकाळ पूर्ण करूया मग पाहूया, थोडंसं कुठेतरी भाजप यावेळी वेगळ्या मूडमध्ये दिसतंय. याच सर्व मुद्द्यावर आपल्याला चर्चा करावी लागणार आहे की नेमकं पुढे काय घडेल. नक्कीच. अनिल परब आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. परबजी, संघटनात्मक फेरबदल आता जे करण्यात आलेले आहेत, सेनेची ही नवी टीम ही भाजपला किती तापदायक ठरू शकते? बघा, शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला ताप होतोय किंवा कोणाला आणखीन दुसरा कुठला आजार होतोय याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही विचार करतोय आमचा पक्ष दिवसागणिक कसा मोठा होईल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो जो आहे, आणि स्वबळावरती आम्ही कसे जिंकू याचा पक्षाने विचार केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाने स्वतःची जी आज टीम नवीन घोषित केलेली आहे, पक्षप्रमुखांच्या नेतृत्वात ती काम करेल. आणि शिवसेना पक्षाचा स्वतःचा जो अजेंडा आहे, हा शिवसेनेचा स्वतःचा अजेंडा शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न ही नवीन टीम करेल. आपल्यासोबत आता हर्षवर्धन पाटील सुद्धा आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. पाटीलजी, म्हणजे ज्या पद्धतीनं आज आक्रमकपणे उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली, प्रत्येक मुद्द्याला त्यांनी यावेळेला या ठिकाणी हात घातलेला आहे, सेनेची एक नवी टीम आता समोर आलेली आहे, भाजपला किती मोठं आव्हान असेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, पहिल्या तर पहिल्यांदा आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे, मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज जी काही माहिती मिळाली शिवसेनेच्या त्या मेळाव्यामध्ये, जी काही घोषणा शिवसेनेने केली, मला असं वाटतं की ते शेवटपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही. कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे लोकसभा आणि विधानसभेला एकत्रच लढतील असं माझं मत आहे. ठीक आहे, त्यांच्या पक्षाची काय भूमिका वेगळी असेल मला वाटत नाही, परंतु जो राजकीय अनुभव जर गेल्या 25-30 वर्षाचा महाराष्ट्रातला पाहिला, तर आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे लोकसभेला आणि विधानसभेला महाराष्ट्रामध्ये एकत्रच लढतील हे हा माझा अंदाज आहे. अर्थात ज्या त्या पक्षाचा त्यांनी कसं इलेक्शन लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेनेने आज जी काही नवीन कार्यकारिणी केली, नवीन तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं ज्या त्या पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. पण हे वाढवत असताना सुद्धा आज महाराष्ट्रातली जनता, मी आता आशिष शेलारांचं स्टेटमेंट पण आता ऐकलं की त्यांनी सांगितलं की जनता आमच्या बरोबर आहे आणि जनता शिवसेनेबरोबर नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये एवढा ओव्हर कॉन्फिडन्स असणं आवश्यक नाही आहे. सांगतो, शेवटी पब्लिक हे पब्लिक आहे, जनता आहे, आणि तो करता करवीत आहे. लोकांचं अजून 1 वर्षानंतर निवडणुकीला जात असताना त्या लोकांच्या काय भावना राहतील सरकारबद्दल, हे इतक्या लवकर तुम्ही जर गृहित धरून वागणार असाल तर मला वाटतं इट इज टू ग्रांटेड टू टेक द पब्लिक, हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यांचा प्रश्न येतो, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आज, ठीक आहे, मी काँग्रेसचा आहे म्हणून काँग्रेसची भूमिका मांडण्याचं हे व्यासपीठ नाही आहे, पण आज राज्यातल्या 13-14 कोटीच्या जनतेला हे समजणं स्पष्ट आहे की हा काय खेळ चाललाय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सर सत्तेमध्ये राहता, तुम्ही सरकारमध्ये एकत्र बसून निर्णय घेता, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे असं महाराष्ट्रातली जनता मानते, युतीचं सरकार आहे. मग या सरकारमध्ये आपण राहत असताना आम्ही वेगळं लढणार ही भूमिका ज्यावेळेस मांडली जाते, मला वाटतं याचा कुठेतरी जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण होतोय. कदाचित माझं अजूनही ठाम मत आहे आणि मी या मतावर ठाम आहे की 19 च्या निवडणुका हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकत्रच लढणार, हे कदाचित आपापल्या पक्ष संघटनेमध्ये कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये, त्यांनी आपल्या पक्षामध्येच राहावं आणि आपल्याला संधी मिळणार आहे आणि कुठेतरी आपण वेगळं लढणार आहे अशा प्रकारचं एक आत्मविश्वास निर्माण करणारं हे वक्तव्य असू शकतं. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षपणे युती तोडण्याची वेळ येईल त्यावेळेस हे शक्य होईल असं मला वाटत नाही. म्हणजे हर्षवर्धनजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे कुठेतरी शिवसेना भाजपवर एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते? नाही बुलटेजी, मला पहिल्या दिवसापासून आश्चर्यच वाटलं की ज्या वेळेस 2014 या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री झाले, 122 ची संख्या असणारे मुख्यमंत्री सरकार स्थापन कसे करू शकतात? म्हणजे सुरुवातच ह्या सरकारची चुकलेली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि नंतर शिवसेनेच्या आमदारांची संख्या ही 63 आहे,
त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला दिलं गेलं आणि एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते झाले. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला विरोधी पक्षनेते म्हणून आणि 6-4 महिन्यानंतर मग भारतीय जनता पक्षाला आठवण झाली की आपल्याला ह्यांना बरोबर घेतलं जे आपलं सरकार पुढे चालू शकणार नाही. आणि मग मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही की विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देऊन तो विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात येतो आणि मग शिवसेनेच्या काही लोकांना मंत्रिमंडळात घेतलं जातं. हे गणित काही आम्हाला समजलं नाही हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की सरकारमध्ये आल्यापासूनच दबाव तंत्र चाललेलं आहे. हे ह्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, ते ह्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, हे ह्यांना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याच्यातून नुकसान जे होत आहे, ठीक आहे सत्ता तर ह्यांची आहेच पण आज नुकसान होत आहे ते महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं होत आहे. आज 13,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, आज सगळीकडे मंदीची लाट आहे. आज मी पेपरला वाचलं की त्या मुद्द्यावर सुद्धा आपण जेव्हा हर्षवर्धनजी अजय वैद्य आपल्यासोबत आहेत. अजयजी काय वाटतं म्हणजे आताच हर्षवर्धन पाटील राजकारणाचा एक मोठा अनुभव असलेली व्यक्ती, त्यातही निवडणुकांचा राजकारणाचा आणि त्यानंतरच्या सत्ता स्थापनेच्या चमत्कार घडवण्याच्या राजकारणाचा सुद्धा त्यांना चांगला अनुभव आहे, काय वाटतं तुम्हाला नेमकं की शिवसेनेने जो आक्रमक पवित्राज घेतलेला आहे तो खरोखर फक्त हर्षवर्धनजी म्हणतात तसं दाखवण्यापुरता की पुढे जाऊन प्रत्यक्षात जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र दोघं एकत्रितरित्याच निवडणुकांना सामोरे जातील? आजचा जो दिवस आहे तो केवळ शिवसेनेच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या एकूण आगामी राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आज जे भाषण केलं ते म्हणजे आगामी निवडणुकीसाठी त्यांनी रणशिंग फुंकलेलं आहे हे आज स्पष्ट झालेलं आहे. आता हर्षवर्धनजी जे म्हणाले की आता जरी ते वेगळे काय म्हणत असले तरी निवडणुकीच्या वेळी ते पुन्हा एकत्र येतील आणि ते एकत्रपणे निवडणुका लढवतील, पण मला असं वाटत नाही. शिवसेनेचा जो एकंदर मूड आहे कार्यकर्त्यांचा असो किंवा पक्षप्रमुखांचा असो तो पाहता आता त्यांनी एक प्रकारे निर्धार केलेला आहे की स्वबळावर निवडणुका लढून आपल्या ताकद आजमावणं हे त्यांनी ठरवलेलं आहे. दुसरं असं की ह्या दोन पक्षांमध्ये सध्या जे वातावरण आहे ते इतकं म्हणजे एक कटुतेचं निर्माण झालेलं आहे की कार्यकर्त्यांची सुद्धा ही इच्छा आहे की दोन्ही पक्षांच्या की आपण स्वतंत्रपणे लढावं. अजय वैद्य कार्यकर्त्यांबाबतीत आपल्याला सांगतात आहे शिवसैनिक नेमका त्यांचा मूड काय होता आज त्याबद्दल आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे. हेमंत बिर्जे स्वतः ते सकाळपासून तेथे होते. हेमंत नेमकं काय अनुभवलं तुम्ही? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जेव्हा स्वबळावरचा नारा दिला त्यावेळेला ज्या घोषणा झाल्या त्या कुठेतरी शिवसैनिकांना असंच वाटतंय की आपण सत्तेत आहोत की नाही, कारण शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते असून दे किंवा तो तळागाळातला शिवसैनिक असून दे त्याच्या मनात एक खदखद आहे ही सत्ता आपली नाही आहे आणि या सत्तेमधली जी कामं आहेत ती आपली होत नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी नाराजीचा मोठ्या प्रमाणात जो स्फोट आहे तो कुठेतरी उद्धव ठाकरेंनी हा रोखण्याचा प्रयत्न ह्या स्वबळावर लढण्याचा नारा देऊन कुठेतरी शिवसैनिकाला त्या पद्धतीने पुढे एक ताकद देण्याच्या दृष्टिकोनातला हा केलेला आव्हान आहे. कारण ही पुढची लढाई आहे ही तुमच्या जीवावरच लढायची आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या वेळेला युती तोडताना निखाऱ्यावर ना चालणार का अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्यावेळेला जो जयघोष झाला होता त्यावेळेला जो शिवसैनिक भारावून निघाला होता त्यावेळेला त्यांना त्यावेळेची गोष्ट आठवते. त्यावेळेला तो शिवसैनिक म्हणाला होता की आज आमचा बाळासाहेब पुन्हा आम्हाला दिसले उद्धवजींच्या रूपात. आजही तेच वाटत आहे, पण आज जे भाष्य केलं त्यावेळेला एकच शिवसैनिकांना वाटत होतं की युती आज तुटली असती तर आपल्याला तो फोर्स पुढच्या काही महिन्यामध्ये पुढल्या भाजपला घेरण्यासाठी ती ताकद मिळाली असती. अशा वर्ष उभं राहिलेलं आहे, 2019 निवडणुका या काही लांब राहिलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामध्येच शिवसेनेची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा काय परिणाम होऊ शकतील चर्चा करायची एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. आपल्यासोबत भाजपचे आमदार चरण वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. वाघमारेजी, म्हणजे आज शिवसेनेनं 2019 निवडणुका या स्वबळावर लढण्याचं जाहीर करून टाकलेलं आहे. गेल्या 3-3.5 वर्षांपासून तुम्ही दोघं एकत्र आहात, शिवसेना आणि भाजप. प्रत्येक वेळेला प्रत्येक मुद्द्यांवर या तुमच्या दोन पक्षांच्या दोन टोकाच्या भूमिका, प्रत्येक वेळेला वाद काही ना काही निर्माण होताना पाहतो. मग विरोधक अशा पद्धतीचा आक्षेप घेतात की जर शिवसेना सत्तेमध्ये राहून विरोधकांची भूमिका बजावते तर ती बाहेर का नाही पडत. विरोधकांचा सूर जो आहे तो आजही तसाच कायम आहे.
2019 मध्ये काय होईल हे काही सांगता येत नाहीये. मात्र शिवसेनेनं जो आज निर्णय घेतलेला आहे की 2019 निवडणूक ही स्वबळावर लढली जाईल, भाजपसाठी ताबदायक ठरेल. सध्या महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आणि नेमकी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी युती झाली होती ही तथाकथित लोकांना म्हणजे धर्मनिरपेक्षवाद्यांना दूर ठेवण्यासाठी झाली होती. आणि 2019 पर्यंत आमची सरकार शिवसेनेसोबत काम करेल एवढा नक्की विश्वास आहे. आणि खरं तर शिवसेनेने आज जी भूमिका घेतलेली आहे हा त्यांच्या पक्षाचा भाग आहे. जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा या देशामध्ये काम करत होते तेव्हाही शिवसेनेतल्या त्यांच्या पक्षाचे काम करण्याची पद्धत तीच होती आणि तेव्हाही भाजप शिवसेनेची युती होती. आता भाजप शिवसेनेची युती ही महाराष्ट्र सरकार मध्ये आहेच आणि 2019 पर्यंत सरकार पडणार नाही, भाजप सेनेची युती राहील. माननीय मुख्यमंत्री मोदींनी या संबंधात आज स्टेटमेंट केलेलं आहे की आमची सरकार आहे आणि 2019 पर्यंत आमची सरकार चालणार आहे. आणि त्यामुळे आमच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये या पुढचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत राहू. त्याच्यावरच मुख्यमंत्र्यांची जी बाईट आलेली आहे, आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे, ती सुरुवातीला पाहूया. टुडे शिवसेना हॅज सेड दॅट दे विल नॉट फाइट अलॉंग विथ यू इन द नेक्स्ट इलेक्शन. आय थिंक लेट्स वेट फॉर दॅट. इन फॅक्ट दे हॅव बीन सेईंग मेनी थिंग्स बट आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट. ऍज ऑफ नाव वी आर इन अ गव्हर्नमेंट. दिस गव्हर्नमेंट विल कम्प्लीट इट्स टर्म. शिवसेना अँड बीजेपी टुगेदर विल कम्प्लीट आर फुल टर्म अँड वॉट एव्हर इट टेक्स आय एम शुअर विल गेट द नेक्स्ट टर्म ॅज वेल. सत्तेचा 5 वर्षाचा कार्यकाळ नक्कीच भाजप आणि शिवसेनेचं सरकार पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केलेला. कुणास ठाऊक शिवसेना एका वेगळ्या आक्रमक भूमिकेत दिसत असतानाच का कुणास ठाऊक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा आता आपण पाहिलं दाऊसच्या त्या थंड हवेत त्यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती 5 वर्ष सत्ता एकत्रितपणे पूर्ण करू नंतरचा आमचीच असेल असा त्यांचा आशावाद आहे. चरणजी आशिष शेलार नेहमी खूप आक्रमक बोलतात, अगदी वांद्र्याच्या माफियापर्यंत शब्द वापरले जातात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून. आता मात्र काय एवढं बचावात्मक, तुम्ही सुद्धा ज्या भाषेत आज बोलताय म्हणजे संक्रांतीचा तिळगुळाचा गोडवा खूपच कायम राहिलेला दिसतोय भाजपकडे. काय बाळासाहेब ठाकरेंचा आज जन्मदिवस होता, जयंती होती आणि त्या जयंतीच्या निमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेला हा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत किंवा प्रदेशाच्या कार्यकारिणीत अजूनही त्या विषयावर चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे आम्ही शेवटी भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम ठेवूनच स्टेटमेंट दिलं पाहिजे असं मला वाटतं. अनिल परबजी, म्हणजे आजचा तुमचा दिवस खरं तर शिवसेनेसाठी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे ॲडव्होकेट अनिल परब पडद्यामागून पडद्यावर अगदी रस्त्यापासून ते सदनापर्यंत सर्व प्रकारच्या न्यायालयापर्यंत सुद्धा आता मात्र आज पहिला दिवस आहे त्यांचा प्रवक्ता म्हणून त्यांची एक अधिकृत भूमिका मांडण्यासाठी. खरं तर आजपर्यंत ते भूमिका ठरवण्यात होतेच, आता भूमिका मांडताना सुद्धा दिसत आहेत आपल्याला. अनिलजी, कुठेतरी तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती यशस्वी होताना दिसते. भाजप प्रथमच गेल्या 3.5 वर्षांचा जर अनुभव पाहिला आपण तर बॅकफूटवर. कोण फ्रंटफूटला आहे कोण बॅकफूटला आहे याचा आम्ही विचार करत नाही, आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आज पक्षाची दिशा अतिशय स्पष्ट केलेली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की स्वबळावरती लढायची आपण तयारी करतोय आणि स्वबळावरती पक्ष चालवण्याची ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती तेव्हा स्वर्गीय माननीय प्रमोदजी महाजन यांनी देखील 100% भाजपची घोषणा केली होती. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी वाढवण्यात त्याच्यात काही चूक नाही आहे. जर शिवसेनेने स्वबळावरती महाराष्ट्र सरकारमध्ये स्वबळावरती आपला भगवा फडका झेंडा फडकवण्याचं जर धोरण आखलेलं असेल तर याच्यात चुकीचं काय आहे असं मला बिलकुल वाटत नाही. राहिला प्रश्न की त्याचे ह्याच्या बाबतीमध्ये आज ज्या काही बातम्या आल्या किंवा ज्याच्या बाबतीमध्ये काही प्रतिक्रिया आल्या की कोण म्हणतंय की बचावात्मक आहे भारतीय जनता पक्ष, कोण म्हणतं आक्रमक आहे. आता त्यांचे खासदार संजय काकडे यांनी वक्तव्य केलं की शिवसेनेची हालत मनसेसारखी होईल, शिवसेनेच्या 5 जागा देखील येणार नाही. मला काकडेंना एवढंच सांगायचं आहे की काकडे राजकारणात किती वर्ष आहेत मला माहीत नाही, ते धंदेवाईक लोक आहेत. त्यांना जो पक्ष सत्तेवर असतो त्यांच्याशी त्यांना मतलब असतो. त्यांना गुजरातमध्ये भविष्यात सांगणारा पोपट म्हणून पाठवलं होतं, त्या पोपटाने एक वक्तव्य केलं, त्याच्यावरती फार गदारोळ माजला,
परत तो पक्षाने पोपट उचलला आणि परत पिंजऱ्यात बंद करून टाकला. कारण त्यांच्या लक्षात आलं की हा पोपट काही चालणार नाही. कारण काकडेंनी असं सांगितलं की गुजरातमध्ये भाजपचं सरकार काय परत येत नाही म्हणून. त्याच्यामुळे त्याला पक्षनिष्ठा, पक्षाच्या बाबतीतली ध्येय धोरणं, पक्ष कसा चालतो हा काही काकडेंचा विषय नाही. धरणं कशी बांधली जातात, त्याच्यात भ्रष्टाचार कसा केला जातो, त्याच्यात पैसे कसे चारले जातात, हे सगळे त्यांचे विषय आहेत. आणि त्यांना सल्लाच द्यायचा असेल तर त्यांनी आपला सल्ला गिरीश बापटांना द्यावा. त्यांनी शिवसेनेचं भवितव्य काय आहे हे काकडेंनी सांगण्याची गरज नाही आणि ते कोणाला ऐकायची पण गरज नाही. कारण काकडेंचा राजकीय इतिहास काय, काकडेंना राजकारणातलं जास्त किती कळतं, त्यांना धंद्यातलं कळत असेल कारण ते व्यावसायिक आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या भानगडीत पडू नये, त्यांचा हा विषय नाहीये. त्याच्यामुळे ही जे काय कोण म्हणतं बचावात्मक आहेत, कोण म्हणतं आक्रमक आहेत, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या पक्षाची ध्येय धोरण अतिशय स्पष्ट आहेत, माननीय उद्धवजींनी जाहीर केलंय, स्वबळाची तयारी आम्ही करतोय आणि महाराष्ट्रात आम्ही स्वबळावरती शिवसेनेचं सरकार स्थापन करण्यासाठी आमचे कार्यकर्ते अवधरात्र झटतील. कारण हा सैनिकी पक्ष आहे, पक्षाच्या प्रमुखाचा एकदा आदेश आला की तो शेवटपर्यंत घेऊन जाणं हे आम्हा सैनिकांचं काम आहे. ते आम्ही आता याच्या पुढे पुढचं वर्ष अवरात्र करू. त्याच्यामुळे भाजप आक्रमक होते का भाजप डिफेन्सिव्ह होते याच्याशी आमचं आम्हाला याच्याशी काही घेणं देणंच नाहीये. आमचा पक्ष शिवसेना जी आहे ती शिवसेनेनं आपली भूमिका मांडलेली आहे आणि 2019 ची निवडणूक स्वबळावर लढली जाईल. उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार काम जे आहे ते केलं जाईल असं या ठिकाणी अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाषणामध्ये तसं नमूद केलेलं होतं. आणखीन महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. सरस मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला आहे. ते मुद्दे काय आहे, त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा ऐकायचंय आणि ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर करत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे. निवडणुकीचं रणशिंगच जणू त्यांनी फुंकलेलं आहे. कामगारांचा आहे, युवाचा आहे, किती विषय, सैनिकांचा आहे. जसं शेतकऱ्यांना आम्ही म्हणतो की त्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे, तसं शिवसेनेची दुसरी मागणी आहे की जे आमचे सरकारी आणि दुसरे निमसरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या सातव्या वेतन आयोगाचं काय होणार. गुजरातच्या ज्या काही निवडणुका झाल्या आहे ना, काँग्रेस पुढे सरकली, भारतीय जनता पक्ष मागे सरकला, ते मागे सरकले यांच्यामध्ये आम्हाला आनंद नाहीये आणि काँग्रेस पुढे सरकली याच्यातही आनंद नाहीये. पण जर का कदाचित तिकडे तिसरा प्रादेशिक पक्ष असता तर मला नक्की खात्री आहे की जनतेनी तिसरा प्रादेशिक पक्ष म्हणून त्या पक्षाला सत्तेवरती आणलं असतं. आज तुम्हाला आम्हाला आता ती पोकळी भरून काढायची. सगळी माणसं काम करणारी माणसं दिलेली आहेत मी तुम्हाला. आणि आता याच्या पुढे ज्यांच्या ज्यांच्या नेमणुका झाल्यात आणि ज्यांच्या नेमणुका आधी झालेल्या आहेत, समन्वयक नेमलेले आहेत. दर 3 महिन्यामध्ये मला ही प्रत्येक पदाधिकारी काय करतात त्याचा रिपोर्ट आलाच पाहिजे. हे काय करतात, काय काय 3 महिन्यात कामं केली, किती शिवसेना शाखा काढल्या, किती ठिकाणी तुम्ही सदस्य नोंदणी केलेली आहे, की काय ते एक युथ आणि 10 एक बूथ 10 युथ असं यमक जुळवत असतात. मी म्हणतो आपणही करा, एक बूथ 10 युथ, पण मला प्रत्येक बूथ मधलं म्हणजे त्या जनतेमधलं ट्रूथ कळलं पाहिजे. हर्षवर्धन पाटीलजी, म्हणजे ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष निवडणुकीची आपापल्या परीनं तयारी करत असतो, उद्धव ठाकरेंनी आज ज्या पद्धतीनं विविध मुद्द्यांना या ठिकाणी हात घालत सरकार या ठिकाणी काहीच एक हालचाली करत नाहीये, काही एक पावलं उचलत नाहीये हे सांगत असतानाच नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिलेलं आहे. कुठेतरी असं वाटतंय का हर्षवर्धनजी, एक महत्वाचा मुद्दा जो लक्षात येतो आहे, एक स्ट्रॅटेजी वाटते सत्तेत राहायचं, विरोधी पक्षापेक्षाही आक्रमक राहायचं. काँग्रेस राष्ट्रवादीची विरोधी पक्षाची स्पेस सुद्धा ताब्यात घेण्याचा एक प्रयत्न वाटतो व्यवस्थित. नाही, मुळात बोटेजी मी हे सगळे रिॲक्शन सगळ्यांच्या बघितल्या, मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन बघितली, आशिष शेलारांची रिॲक्शन बघितली आणि सर्व नेत्यांच्या भाषणाच्या क्लिप्स पण मी पाहिल्या. एक गोष्ट मला अजूनही म्हणजे मला म्हणजे संभ्रमात पडणारी अशी वाटते की वेगळं लढायचं तर मग 2019 पर्यंत थांबला कशासाठी. आता तुम्ही सरकारवर बऱ्यापैकी टीका केली,
आता आमचे अनिलजी मित्र आहेत, आमचे ते म्हणाले की आमचा सैनिकांचा पक्ष आहे, आशिषजी म्हणाले आमचा शिस्तबद्ध पक्ष आहे. मग हे ह्याला काय म्हणायचं सांगतो. मला असं वाटतं की जर तुम्हाला वेगळं लढायचं आहे आणि तुमची भूमिका जर लोकांसमोर मांडायची असेल तर मग एका बाजूला आपण सत्तेत राहताय, दुसऱ्या बाजूला सत्तेत राहून तुम्ही मागणी करताय, आणि तिसऱ्या बाजूला तुम्ही सांगताय की 2019 आम्ही वेगळं लढणार. मला असं वाटतं की हे खरं म्हणजे ही आपसातली लढाई आहे. हिंदुत्वाचा मुद्दा असेल, मराठी भाषेचा भाषिकेचा मुद्दा असेल, हा कोणी कॅप्चर करायचा यासाठी चाललेली लढाई आहे. राज्याच्या जनतेचं काय देणं घेणं ह्यांना राहिलेलं नाहीये. आणि माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, आम्ही विरोधी पक्षात आहे, आमची भूमिका अशी आहे की याबद्दल आपण सत्तेमध्ये आहात, एकदा सत्तेचा निर्णय आपण पहिल्यांदा घेऊन टाका. मग तुम्हाला जर वेगळं लढायचंय तर मग तुम्ही 2019 पर्यंत वाट का पाहता. मुख्यमंत्री पण म्हणाले की आमचं सरकार 5 वर्ष टिकणार आहे. याचा अर्थ काय? आपल्यात पद्धत आहे, महाराष्ट्राची एक परंपरा आहे की राज्याचा प्रमुख जो बोलेल तो आपण गृहीत धरतो, कारण ही इज द हेड ऑफ द स्टेट. स्वित्झर्लंड मधून त्यांची प्रतिक्रिया आली की आमचं सरकार 5 वर्ष चालणार आहे. याचा अर्थ काय? की ह्यांची युती मोडणार नाही. याचा अर्थ काय? 2019 निवडणुका ह्या एकत्र होणारच. आणि म्हणून जर वेगळं लढायचं असेल तर मग 2018 का नको, 19 कशाला पाहिजे, त्याला कोणता मुहूर्त काढला 19 आपण वेगळं लढण्याचा. मला वाटतं लढायचं तर मग आताच बाहेर पडा आणि आताच निवडणुका होऊ द्या. अनिल परब, युतीबाबतचा निर्णय जो आहे तो का घेतला जात नाही? चांगलं राज्य करण्याकरता जनता संधी देईल. बघा, युतीबाबतचा निर्णय काय घ्यायचा याचे सर्व अधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना आहेत. आता ते सांगतायत की सरकारमध्ये राहायचं, आणखीन विरोध करायचा. अहो, पण सरकारमध्ये राहून जनतेची कामं सरकारच्या डोक्यावरती बसून करून घेण्याचं काम देखील शिवसेनेने बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि सरकारमध्ये राहून जर सरकारचा पाठिंबा त्यावेळेला काढून घेतला असता परत परत निवडणुकांना सामोरं जावं लागलं असतं, जे महाराष्ट्राला परवडलं नसतं. अगोदरच महाराष्ट्र कर्जाच्या खाईत बुडालेला आहे आणि त्यामुळे इतक्या वर्षाचा मित्रपक्ष सरकारमध्ये आलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी पूर्णपणे भ्रमनिरास केला होता लोकांचा, लोक कंटाळली होती. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारला ज्या वचनं देऊन जी गोष्टी भारतीय जनता पक्षाने सत्तेवर येताना जी वापरल्या, ह्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात आमचा असा समज होता की ते त्याच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे काम करतील. आणखीन लोकांच्या भावनांची कदर करून जी जी वचनं, जे जे आश्वासनं त्यावेळेला त्यांनी दिली होती ती पूर्ण करतील असा आमचा समज होता. आणि म्हणून त्याच्याच त्या सरकारला पाठिंबा दिला. ज्या दिवशी पूर्णपणे आमचा भ्रमनिरास ज्या दिवशी पक्षप्रमुखांना वाटेल त्या दिवशी त्याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. आम्ही पाठिंबा काढून घ्यायचा की नाही काढून घ्यायचा याचं दुसऱ्या कुठल्याही पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नव्हते का भांडत? 5 वर्ष भांडून त्यांनी स्वतः सत्ता 5 वर्षाची पूर्ण केलेली आहे. त्यांनी तर 15 वर्ष काढली भांडणामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला हा सल्ला देऊ नये की पक्षाचा पाठिंबा काढून घ्या किंवा तुम्ही काढून घेतल्याशिवाय बोलू नका. या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी आमचे पक्षप्रमुख हे सक्षम आहेत. ते योग्य वेळी काय जाणार, जो निर्णय घ्यायचा आहे तो घेतील. परंतु एक गोष्ट अगदी अतिशय ठासून सांगतो की आम्ही जनतेबरोबर आहोत. जनतेची कामं सत्तेच्या बाहेर राहून किंवा सत्तेत राहून कुठूनही ती झालीच पाहिजे ही भूमिका आमची आहे. सत्तेत राहिलो तरी लोकांची कामं होत नसतील तर आम्ही विरोध करणार, सत्तेच्या बाहेर राहिलो तरी रस्त्यावर उतरून विरोध करणार. त्याच्यामुळे आतापर्यंत शिवसेनेने जी आंदोलनं केली असतील, मध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये असतील, आता 7व्या वेतन आयोगाची मागणी उद्धव साहेबांनी आज केलेली आहे, ती मी त्यांच्या सांगण्यावरनं सूचनेवरनं विधानसभेत देखील केली होती. म्हणजे हे लोकांचे जे प्रश्न आहे, आज आम्ही जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत किंवा आज आमचे जे ठराव आहेत, मग त्याच्यात विद्यार्थ्यांचा असेल, कामगारांचा असेल, महिलांच्या सुरक्षिततेचा असेल, शेतकरी कर्जमाफीचा असेल, स्वामीनाथन आयोगाचा असेल, हे जे काही सगळे आमचे आजचे ठराव आहेत हे जनतेशी बांधिलकीचे आहेत. हर्षवर्धनजी आपण म्हणताय की जनतेशी बांधिलकी नाही आहेत, मग या ठरावातनं काय प्रतीत होतंय?
या ठरावातनं हेच दिसतंय की आम्ही जे ठराव आजच्या ज्या कार्यकारिणीमध्ये केलेत हे जनतेशी बांधील असलेले ठराव आहेत. याच्यात वैयक्तिक स्वार्थ किंवा सत्तावीचा उपभोग घेणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही. आणि आमचा जो पक्षाचा अजेंडा आहे हा पूर्णपणे राहून जर सत्तेत राहून तो जर पूर्ण होत असेल, लोकांचे प्रश्न सुटत असतील, तर सत्तेचा उपयोग करून किंवा जर सत्तेच्या बाहेर राहून जर सरकारला विरोध करून जर होत असेल अजय वैद्य. अजय सर, म्हणजे भाजपला अंगावर घेऊन शिवसेना ही विरोधी पक्षांची जागा पटकावते? केवळ विरोधी पक्षांची जागा असं नव्हे, अनिल परब जे आता जे म्हणाले त्याप्रमाणे सत्तेत राहून सुद्धा जनतेची कामं करणं हे साध्य व्हावं हा एक त्यांचा हेतू दिसतो. आणि त्याचबरोबर पक्ष म्हणून, शिवसेना एक पक्ष म्हणून जे सरकारकडून होत नाही त्याबद्दल आवाज उठवणं हे त्यांचं काम चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं की आत्ता आपण जे म्हणाला, भोटेजी म्हणाले की भाजप थोडं बॅकफूट गेवर गेल्यासारखं वाटतं. ह्याचं एक कारण असं दिसतं की आजच्या घडीला महाराष्ट्रातलं सरकार जर पडलं तर देशामध्ये भाजपाचं अतिशय नुकसान होईल राजकीयदृष्ट्या. आणि कितीही कोणी म्हणत असलं भाजपाचे नेते की आमच्याकडे बी प्लॅन आहे, आम्ही कोणत्याही प्रकारे सरकार टिकवू, आपण एक फॅक्च्युअल गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेनेच्या आमदारांची संख्या आहे 63. जो आपला अँटी डिफेक्शन ऍक्ट आहे त्याप्रमाणे 2/3 म्हणजे 42 आमदार फुटावे लागतील. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेसारख्या पक्षाचे 42 आमदार फुटणं हे अशक्य आहे. आता राहिलेली परिस्थिती अशी की जर शिवसेनेचे आमदार, म्हणजे शिवसेनेचा काही होऊ शकलं नाही या बाबतीमध्ये, आमदार फोडणं वगैरे शक्य झालं नाही, तर आधार कोणाचा राहतो? राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसांचा. आता राष्ट्रवादी काँग्रेसने जर अशी भूमिका घेतली तर आत्ता त्यांना ती शक्य नाही असं दिसतंय. पवारसाहेबांनी पहिलं सरकार स्थापन होतानाच ही भूमिका घेतली, त्यामुळेच ते हे सरकार राहू शकलं अशी परिस्थिती आहे वस्तुस्थिती. आणि त्यामुळे हे सरकार टिकवणं हे भाजपाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांना थोडं बॅकफूटवर जावं लागतंय. मला एका दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे, ते म्हणजे एक प्रकारे शिवसेनेमध्ये पुन्हा नव्याने चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या आजच्या समिती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा पक्षाने मोठ्या प्रमाणात मांडलेला आहे. नक्कीच, आत्ताच अजय वैद्य म्हणालेत की शिवसेनेत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेला. आणि ते बोलत असताना जेव्हा त्यांनी बॅकफूटचा उल्लेख केला तर चरण वाघमारे यांचा हात पुढे सरसावला की मलाही बोलायचं आहे. चरणजी, नाही मान्य होते? नाही नाही, शिव भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर जाण्याचा प्रश्नच होऊ शकत नाही, विशेष होऊ शकत नाही. यासाठी होऊ शकत नाही की आत्ताच अनिल परबजी बोललेत की आमच्या पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी मान्य असतो. आणि आज त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी होती, त्यांच्या पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला तो त्यांनी मान्य केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये लोकशाही पद्धतीने निर्णय होतात आणि त्यामुळे आमच्या पक्षाच्या अजून या विषयावर निर्णय झालेला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे या संबंधामध्ये स्टेटमेंट दिलेला आहे तो स्टेटमेंट आमच्या पक्षासाठी, पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये त्या विषयावर चर्चा होईल आणि तेव्हा आमच्या पक्षाचा निर्णय होईल. म्हणजे शिवसेना, शिवसेनेत तुमच्यासारख्या लोकशाही पद्धतीने निर्णय होत नाही? आता सांगितलं अनिल परब साहेबांनी की आमचे शिवसेना पक्षप्रमुख जे निर्णय घेतात ते आम्हाला मान्य असते, हे त्यांचे वाक्य आहे, माझे वाक्य नाही आहे. अर्थात तेही तसं म्हणत नाहीत, दावा करत नाहीत लोकशाही पद्धतीचा. हर्षवंतजी, एक मुद्दा अनिल परब म्हणाले की कोणता पक्ष काय म्हणतो, म्हणजे 15 काँग्रेस राष्ट्रवादी भांडत भांडत संसार चालवला, आम्ही तसं केलं तर काय? नाही, मला एक याच्यामध्ये समजत नाही. 1999 काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन पक्ष वेगळे झाले, लढले आणि पुन्हा एकत्र आले, सरकार स्थापन केलं. 2004 दोन्ही पक्षाची आघाडी झाली आणि सरकार आपण आणलं. 2009 पण आमची आघाडी झाली, सरकार जनतेने निवडून दिलं. परंतु आमच्यामध्ये दोन पक्षाचं जरी सरकार होतं तरी आमचे मित्रपक्ष किंवा आमचा पक्ष अशी कधीही भूमिका सरकारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने ओपनली आपण मांडलेली नव्हती. जो निर्णय झाला वेगळा जाण्याचा 2014, त्यावेळेस इलेक्शन लागल्यानंतर फॉर्म भरायच्या अगोदर 5 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली की आम्ही वेगळे लढणार आणि तिथं दोन आम्ही पक्ष वेगळे लढलो. परंतु सरकारमध्ये काम करताना कधीही अशा प्रकारची भूमिका मांडली नव्हती. बरं, ठीक आहे, दरवेळेस उदाहरणं आमची देण्यापेक्षा मला आता दोन प्रश्न भुटेजी माझ्यासमोर सातत्याने येत आहेत. पहिला मुद्दा असा आहे, पक्ष संघटना हा भाग वेगळा, सरकार म्हणून हा भाग दुसरा. पक्ष काय गोष्ट आली की सांगायचं आमच्या हा पक्ष संघटनेचा निर्णय, आणि काय गोष्ट आली की म्हणायचं आमचा हा सरकारचा निर्णय.
म्हणजे सरकारमध्ये आम्ही राहतो म्हणजे जे चांगले निर्णय होतील त्या निर्णयाचे आम्ही वाटीदारी आहोत, भागीदारी आहोत. निर्णय चुकला तर आमचा ह्या निर्णयाला विरोध होता, असं लोकशाहीमध्ये चालत नाही. सरकारचा निर्णय म्हणजे तो सरकारचा निर्णय असतो. कर्जमाफी फसली याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, जर कर्जमाफी फसली असेल तर त्याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, आणि कर्जमाफी जर यशस्वी झाली असेल तर त्याचं क्रेडिट दोन्ही पक्षाला जाईल, असं कसं भूमिका घेऊन चालणार आहे आपल्याला? मला वाटतं ही महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती. आज राज्य टोटली फेल्युअर झालेलं आहे, आणि म्हणून जनतेची दिशाभूल करण्याकरता म्हणून अशा प्रकारचे प्रसंग ओढवले जातात. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे. आणि मी पुन्हा एकदा दावेने सांगतो बुटेजी, हे माझं रेकॉर्ड तुम्ही करा स्टेटमेंट, मी ऑन एअर बोलतोय की शिवसेना आणि भाजपची फरकत होणार नाही. 2019 लोकसभा आणि विधानसभेला हे दोन्ही पक्ष एकत्रच लढणार. उद्या शिवसेनेने जरी भूमिका घेतली आम्ही वेगळं लढणार आहे, तरी भारतीय जनता पक्ष सर्व प्रेशर वापरण्याचा प्रयत्न करणार, सर्व मार्ग वापरण्याचा प्रयत्न करणार. पण निवडणुका, कारण हे राज्य आपल्या हातातून सत्ता सोडायची नाही, या भूमिकेवर शेवटी ते एकत्र येणार हे मला निश्चितपणानं माझी खात्री आहे. आणि म्हणून ही चर्चा नुसती चर्चाच राहणार आहे, कार्यकर्त्याला बळ देण्याकरता ह्या गोष्टी बोलाव्या लागतात. कदाचित ही भूमिका मांडली गेली असेल, उद्या भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय राज्याची कार्यकारिणी झाली तर तिथे हा ठराव मांडण्याची शक्यता काही कार्यकर्ते म्हणतील, आपणही वेगळं लढू. परंतु ऍट द एंड ऑफ द डे शेवटी हे दोन पक्ष एकत्र येणार, आणि 19 निवडणुकीला सामोरे स्पष्ट बोलायचं तर फक्त नाटक चाललंय. हर्षवर्धनजी, फक्त नाटक चाललंय असं म्हणायचंय? आता तो शब्द मी वापरणार नाही, परंतु हे कालांतराने लोकांना कळणारच आहे. तो शब्द मी वापरायची काही गरज नाही. मला हे कळत नाही, जर आज राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जर हा निर्णय झाला, अनिल परबजी माझे मित्र आहेत, त्यांना माझी विनंती अशी आहे की मग तुम्ही एकदा बाहेर पडा ना, पडा एकदा बाहेर आणि मग खरं मी सांगेल तुम्हाला, आणि मग ह्याच्यावर आम्ही भूमिका मांडू शकतो आमची. पण आज सरकार म्हणून हे राज्यामध्ये अस्तित्वात आहे. मुख्यमंत्री स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं की माझ्या सरकारला धोका नाही आणि आमचं सरकार 5 वर्ष राहणार आहे आणि पुढे आम्ही सत्तेत येणार आहोत, असंही मुख्यमंत्री बोलले. याचा अर्थ काय आहे? मला असं वाटतं याचा अर्थ स्पष्ट आहे की ही प्रमुखाची भूमिका आहे, त्यामुळे हे एकत्र राहणार. ठीक, आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि आपण पटकन परत येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मला आता थेट अनिल परब यांच्याकडे जायचंय. म्हणजे अनिलजी, या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी थेट दावा करून टाकलेला आहे की 2019 भले शिवसेना काही म्हणत असली तरी शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी एकत्र निवडणूक लढवतील. कसं आहे, हर्षवर्धन पाटलांनी आता ज्योतिषाचा धंदा उघडला की नाही मला माहित नाही, परंतु हे सगळे त्यांचे अंदाज आहेत की कोण एकत्र लढणार आहे, कोण एकत्र लढणार नाही. आता कसं आहे की ते जे सांगत आहेत की आम्ही कधी एकमेकावर टीका केलेली नाही आहे, मला आठवत आहे, मी स्वतः ऐकलेलं आहे, सगळ्या गोष्टी या रेकॉर्डवरती आहेत, या काही लपवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. सन्माननीय अजित पवार यांनी अशोक चव्हाणांवरती इतकी कडवी आणि जहरी टीका केली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की अशोकाचं झाड हे सगळं स्वतःच सावलीकरताच वाढतं, ते दुसऱ्यांना कधी सावली देत नाही. म्हणजे अगदी इथपासून ते अगदी टोकापर्यंतचे सगळे त्यांचे त्यावेळेची नाट्य आम्ही बघितलेली आहेत. त्याच्यामुळे ह्या भानगडीत मी जाऊ इच्छित नाही की मागच्या 15 वर्षात त्यांची किती भांडणं झाली, त्याच्यामुळे भांडणाच्या कम्पॅरिझनमध्ये कोण वरती आहे कोण खाली आहे ह्या गोष्टीत मी जाऊ इच्छित नाही. परंतु आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपला जो शिवसेनेचा जो अजेंडा मांडलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम, त्याच्यामुळे हिंदुत्व, त्याच्यामध्ये मराठी भाषेची संरक्षण, मराठी माणसाचं संरक्षण, असे जे विविध मुद्दे जे त्यांनी ठेवलेले आहेत लोकांच्या समोर, आणि त्या मुद्द्याच्या जोरावरती आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. आम्हाला लोकांच्या समोर जाताना बिलकुल मान शरमेने खाली घालायची गरज नाही आहे, कारण आमचं नाणं खणखणीत आहे, आम्ही लोकांसाठी लढलेलो आहे. सत्तेची ऊब घेत आम्ही कधीही घरी बसलेलो नाही आहे. सत्तेत असताना देखील आम्ही सगळे, मी स्वतः आमदार आहे, सत्तेतला आमदार आहे, तरी देखील प्रत्येक गोष्टीत मी रस्त्यावरती उतरलेलो आहे. छोट्या कामगाराचा प्रश्न असो, महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न असो, कर्जमाफीचा प्रश्न असो किंवा देशप्रेमाचा सुद्धा,
आज उद्धव साहेबांनी सांगितलं की जर झेंडाच फडकवायचा होता तर फडकवायला पाहिजे होता काश्मीरमध्ये. नेव्हीच्या बाबतीमध्ये संरक्षण खात्यामध्ये जे लोक काम करतात त्यांच्याबद्दल जे अनास्था किंवा त्यांच्याबद्दलचे जे काही उद्गार माननीय मंत्र्यांनी काढले त्याच्याबद्दल त्यांनी समाचार घेतला. त्याच्यामुळे आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की लोकांच्या विरोधात जो असेल त्याच्या विरोधात आम्ही नक्की राहू. मग त्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष काय बोलतोय, त्याच्या बाबतीत का राष्ट्रवादी काय म्हणते, त्याच्या बाबतीत काँग्रेस काय म्हणते, याचा आम्ही जास्त विचार करत नाही. आमची बांधिलकी लोकांसाठी आहे आणि ती लोकांसाठीच राहणार आहे. मग आशिष शेलार म्हणतील की आम्हाला मित्रत्वाची अपेक्षा होती, आणखीन काय म्हणतील. आता हे प्रत्येक पक्षाचे लोक बोलत राहणार, त्याचा त्यांना टोल मिळत राहील, या सगळ्या गोष्टी चालत राहतील. परंतु शिवसेना आपल्या ध्येयापासून एक इंच देखील मागे जाणार नाही. शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. बाळासाहेबांनी जी काही शिकवण आम्हाला दिलेली आहे की जे तुम्ही विचार करता, जी ध्येय धोरण आखता, त्याच्यावर ना तुम्ही अतिशय थेट सरळ चालत जा. आणि त्याच्यामुळे आज जी पक्षप्रमुखांनी जसं त्यांनी आता सांगितलं की अनिल परब यांनी मान्य केलं, अहो मी मान्यच करतो की शिवसेना हा सैनिकांचा पक्ष आहे. एकदा पक्षाच्या प्रमुखाने निर्णय दिला की त्याची अंमलबजावणी करणं हे फक्त आमचं कार्य आहे. पक्षप्रमुखाला आम्ही कधी प्रश्न विचारत नाही. आमच्याकडे ह्या लोकशाहीवरती आमचा जास्त विश्वास नाही. आमच्याकडे एकदा निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करणं हे त्या आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आज निर्णय दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी करणं आमचं काम आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा फडकवणं हे शिवसैनिकांचं काम आहे. पुढच्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हे काम शिवसैनिक अतिशय मनापासून करतो. नक्कीच. म्हणजे आज एकीकडे आक्रमक भाषा वापरत असताना दुसरीकडे संघटनात्मक जे बदल करण्यात आले, नियुक्त करण्यात आल्या, त्यावर जर आपण नजर टाकली ग्राफिकच्या माध्यमातून तरी सुद्धा स्पष्ट होतं. म्हणजे अजय विद्याने मला विचारायचं आहे की ज्या शिवसेना नेतेपदी जर आपण पाहिलं, आदित्य ठाकरे एक तरुण तडपदार चेहरा शिवसेनेचा जाणीवपूर्वक, म्हणजे विशेषतः मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेनेनं जे वेगानं पावलं उचलली त्यातलं महत्वाचं पाऊल आदित्य ठाकरे यांचं होतं. त्यांना नेतेपदी आज जी बढती देण्यात आली, त्याचबरोबर अनंत गीते खासदार, खरं तर मुंबईतल्या अंधेरी भागातूनच नगरसेवक म्हणून ज्यांनी कारकीर्द आपली पुढे नेली, ते पुढे कोकणात जाऊन खासदार झाले, ते नेतेपदी आलेले आहेत. विदर्भातील आनंदराव अडसूळ, ज्यांचं एकीकडे विदर्भ या विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे, त्याचबरोबर सहकारी बँक आणि कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांवर त्यांचा बऱ्यापैकी, म्हणजे खरं तर त्यांची मोनोपोली युनियन आहे असं म्हटलं तरी चालेल. औरंगाबादचे चंद्रकांत खैरे एकीकडे पालकमंत्री बदलून त्यांना साथ देत असतानाच उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मराठवाड्याचाच एक प्रकारे जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे ज्यांच्यावर 2014 निकालानंतर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली होती, ज्याचा आत्ताच काही वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी उल्लेख केला, एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रमांचे आहेत ते सध्या. संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वाढलेल्या जागांचा विचार करून आणि आपण जर एकंदरीत मतांच्या राजकारणातील अपरिहार्य असा जातीय समीकरणांचा जरी विचार केला तरी कुणबी, मराठा, अगदी बुरुड सर्वच समाज घटकांचा विचार केलेला दिसतोय. अजय वैद्य, जाता जाता शिवसेना मिशन 2019 खूपच भीरतेने विचार करताना दिसतंय. 2014 जो अचानक फटका बसला होता तो टाळण्यासाठी निश्चितपणे विधानसभेच्या वेळी, गेल्या विधानसभेच्या वेळी शेवटपर्यंत संभ्रम होता की हे दोघं एकत्र लढणार की नाही, आणि अचानक एकनाथ खडसे यांनी हा निर्णय जाहीर केला की आम्ही वेगळे लढणार. त्यामुळे शिवसेनेला सुद्धा ज्या प्रकारे तयारी करायची त्यावेळी करता आली नाही. आता मला असं दिसतंय की प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे येऊन राज्याची सत्ता मिळवणं हे ध्येय आता शिवसेनेने ठेवलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तामिळनाडू किंवा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचं वर्चस्व आहे, तर त्या प्रकारचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करणं हे शिवसेनेचं यापुढचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी त्यांनी महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्वाचा जो मुद्दा घेतलेला आहे त्याचा उपयोग शिवसेनेला अशा प्रकारे होऊ शकतो की आज असं पाहिलं तर दिसतं की भाजपाने हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे अपेक्षित होतं ते केलं नाही असं हिंदुत्ववादी जनतेचं मत झालेलं दिसतं. आणि त्यामुळे हा मुद्दा जर घेतला तर काही हिंदुत्ववादी लोकसुद्धा भाजपच्या बाजूने, शिवसेनेच्या बाजूने येतील असा शिवसेनेला एक अपेक्षा असते. पक्षाचा तसा प्रयत्न असतोच की आपली वोट बँक वाढवत असताना आपला कोर वोटर कायम ठेवत असतानाच आणखी दुसरा वोटर सुद्धा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणं. मला सांगावं असं वाटतं की शिवसेने असं म्हणजे मतांचं गणित करून कधी केलेलं बाळासाहेबांनी आपण पाहिलेलं नाही, त्यामुळे हिंदुत्वाची मतं मिळण्यासाठी सांगत नसतो. मात्र प्रत्यक्षात हे घडताना मात्र दिसतंय. त्याचबरोबर शिवसेनेने आज नव्या ज्या नेमणुका केल्या त्यात सुद्धा
दोन मराठी चेहरे संघटकपदी देत असताना चार अमराठी चेहरे गुजराती आहेत, दाक्षिणात्य आहेत, उत्तर भारतीय आहेत. मुंबई आणि ठाणे परिसरातील मतांच्या समीकरणांचा सुद्धा विचार केलेला दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आताच अजय वैद्यांनी दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचा जो उल्लेख केला, गुजरात निवडणुकांचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलं ते खूप महत्त्वाचं आहे की गुजरातमध्ये जर तिसरा प्रादेशिक पक्ष असता तर नक्कीच वेगळा निकाल दिसला असता. महाराष्ट्रात ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पाहूया 2019 घोडा मैदान जवळच आहे. नक्कीच, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. पक्षांतर्गत फेरबदल नव्या दमाचे असल्याचं सांगत निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय. आणि आता ही नवी टीम बदल कसे घडवते, आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरेल का, हे लवकर स्पष्ट होईल. कारण 2019 हे लांब राहिलेलं नाहीये. तुम्ही सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.